जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तात्काळ शासन निर्णय पारित करावा यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कर्मचारी संघर्षाच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात या कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होत शासनाचं लक्ष वेधलं. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव, निलेश म्हाळुंगेकर, कुमार कांबळे, अजित मगदुम, सुरेश पाटील, मंगल पाटील, दगडू परीट आदींनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवर शासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत प्रलंबित मागण्यांसाठी टप्प्याटप्प्यानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 9 ऑगस्टला सर्व जिल्हा परिषदांमध्ये सकाळी 11 ते 12 या 1 तासाच्या कालावधीत कर्मचारी तीव्र निदर्शनं करणार आहेत.